पीएमपीएल पास चे वाटप पीएमपीएल च्या मुख्य कार्यालयाऐवजी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधून करावे अशी मागणी संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी केली आहे। पालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून दरवर्षी अपंग मुकबधीर मतिमंद अंधांना मोफत पीएमपीएलचे पास दिले जातात। यंदा यासाठी सुमारे 3500 नागरिक पात्र ठरले। यापूर्वी पीएमपीएल पासेसचे वितरण नागरिकांच्या सोयीप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयांमधून केले जात होते, मात्र यंदा ती पद्धत बंद करून स्वारगेट येथील पीएमपीएलच्या मुख्य कार्यालयातून पासेसचे वाटप सुरू केले आहे। वडगाव शेरी कात्रज हडपसर बाणेर यांसह अन्य उपनगरांसह पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतील विशेष व्यक्तींना पास साठी स्वारगेट येथे यावे लागत आहे। स्वारगेटला बीआरटीचा मार्ग असल्याने रस्ता ओलांडणे धोकादायक झाले आहे, त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांमधून वाटप करावे असे शिंदे म्हणाले। गेल्या 4 महिन्यांपासून पास वाटप सुरू असले तरी वितरण व्यवस्थेतील अडथळ्यांमुळे आणखी 500 पासेस पीएमपीएलच्या कार्यालयात पडून आहेत। अंध अपंग यांच्या शारीरिक मर्यादांचा विचार करून क्षेत्रीय कार्यालयातून वाटप करणे आवश्यक होते,